नमस्कार, मी संकेत जोईल, स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत असताना मजेतच राहू। आज स्पेशली तुमच्यासाठी घेऊन इलोय दुसऱ्यांदा कोकणातली एक उत्तम अशी देवगड हापूस कलंबाची बाग। आणि ही बाग खय आहे, काय आहे, सगळा तुमका ह्या व्हिडिओ समजतला। हिचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि ही आमका बाग लवकरात लवकर देऊची आहे, त्याच्यामुळे जे का हवी असतात, जो खरोखर इंटरेस्टेड असतात, तर खाली दिलेला नंबरवर त्यांनी कॉल करा। आणि मी तुम्ही बघू शकता बाग बरोबर माझ्या मागे असा, आणि हीच ती बाग आहे। ह्याचे डिटेल्स मी तुमका आता या व्हिडिओ देतोय। चला तर तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतोय। तर ही बघा, रस्त्यावर लावली गाडी हय येवा माझ्या मागना तुमका। तर ही जी वाट दिसताना, ह्या वाटेचं पण टेन्शन नाही उद्या पुढे मागे, कारण ही 26 नंबर का लागलेली वाट असा, येवा माझ्या मागना। आणि किती जास्त नाही, अगदी एक 30-40 पावलावर बाग असा। तर तुमका कोकणात एक म्हणजे, आणि ही बागेचा पण तुमका वैशिष्ट्य सांगतं, ही खय अडगळीच्या जागी किंवा खय डोंगरा बिंगरात अशी बाग नाही, अगदी गावाच्या वाडीतच ही बाग असा। त्याच्यामुळे तुमका तसा पण टेन्शन नाही, तुमका घर बांधूचा, तुम्ही या बागेत घर बांधू शकता मस्त की एक फार्म हाऊस होऊन जायत। तर ह्या बागेचा बेडा असा, तर हीच बाग असा, आणि मी बागेतच उभो आहे। आता ह्या म्हणशाल रानबीन, तर कसं त्यांना तर ही बाग देऊची आहे। जेव्हा कोण माणूस बाग करता तेव्हा या सगळ्या साफ करून घेता, म्हणजे जेणेकरून आता तुम्ही जर बाग घेतलास तर तुम्ही सगळी बेनावळ करून घेतलास। तर ही अशी बघा कलंबाची साईज बघू शकतास तुम्ही, कारण केवढी मोठी मोठी कलंब ती। आणि तुमका याचा ह्या पण सांगतोय, तर ही साधारण लास्ट इयर का 250 पेटी आंबो काढलेलो। आता तुम्ही हुशार आहात, 250 पेटी, मी तुमका सांगत नाही आकडो किती उत्पन्न झालं असता, तुम्ही हुशार आहात, 250 पेटी इंटू तुम्ही करून बघा किती होतात ते। त्याच्यामुळे ह्या बागेचा उत्पन्न जबरदस्त असा, आणि अगदी वाडीतच बागा, अगदी वाडीतच बागा, 10 ते 15 पावला फक्त आम्ही वरती चला नेला रस्त्यापासून। आणि हय तुम्ही घर बांधूक जागा, वीर हवी तर वीर काढू शकतास, बोरिंग हवी तर बोरिंग पाडू शकतास, पाणी मुबलक प्रमाणात आहे। आणि त्याचबरोबर ही 45 झाडं आहेत आंब्याची, तर आंब्याची 45 झाडं प्लस तुमका हे बघा, ह्यो जो साग दिसता, ह्या साईजचे साग ह्याच्यामध्ये 10 ते 12 आहेत, तर साग मिळतोलो। आणि याक तुमका फणसाचं झाड मिळतलं ह्याच्यात। तर सुंदर अशी बाग आहे, उत्पन्न देणारी बाग आहे, जे का कोणा कोकणात, जो कोकणच्या बाहेरचो। आणि मेन सांगतोय, आमका ही बाग फक्त मराठी माणसाक विकूची असा, मराठी माणूस असतात त्यांनी आमका कॉन्टॅक्ट करा, कारण आमका माहित आहे तो ह्याची जोपासना चांगली करतलो। आणि आता ह्या जर रानबीन म्हणशाल, तर आता कसं हे बाग करत नाही, त्याच्यामुळे ह्याची बेनावळ झाली नाही। जो कोण बाग करता तो या सगळ्या बेनावळ करून घेता। साग मी तुमका मगाशी दाखवलंय तो, आणि ही झाडा बघू शकतास तुम्ही किती मोठी आहेत। त्यांनी अशी आतमध्ये म्हणजे असो व्यवस्थित अशी बाग आहे। आता ती तुमका कसा पावसाचे दिवस आहेत, आणि ते आता सध्या ह्या वर्षी बाग करत नाही आहेत, त्यांना विकूच्या, त्याच्यामुळे त्याची बेनाव झालेली नाही। दुसरा साग तुम्ही बघू शकतास, हे बघा तई एक साग आहे बघा। तर जे का खरोखर इंटरेस्टेड हा, त्यांनीच कॉल करा, टाइमपास करूसाठी कॉल करू नको प्लीज, कारण आमकाही वेळ नसता। तर हे बघा पूर्ण तुमका गावचं फील येतलो, कारण वाटे बिटे जे हत ते आपले जसे गावचे पाय वाटा असतात ते पण हत। आणि ह्याचं पण रस्त्याचं पण टेन्शन नाही, कारण ह्याची जी वाटा ती 26 नंबर का लागलेली असा, म्हणजे कागदपत्र एकदम क्लिअर आहेत, नाव का। आता तुमच्या मनात प्रश्न येईल असतात, कारण बरेच जे असे जमिनी असतात ह्या असतात, त्याच्यावर बरीच नावं असतात, आणि त्याच्यात म्हणजे पुढे प्रॉब्लेम पण होता नावावर करून घेऊ। पण ही जी जमीन आहे ह्याच्यात नावं 4 आहेत, पण घाबरू नको, 4 नावं असली तरी चारही नावं फॅमिलीमधलीच आहेत आणि सगळी आपली हयच असतात। 2 भाऊ, 1 बहीण आणि आई यांच्या नावावर ही जागा, आणि ती इझिली तुमच्या नावावर होतली, कारण चारही सहमत आहेत। त्याच्यामुळे तुम्ही आता या झाड बघू शकतास केवढा आता, आणि ह्या झाड किती उत्पन्न देत असतात ह्याही याचा पण अंदाज येता। त्याच्यामुळे एक साधारण तुमका मगाही सांगितलं, एक अंदाजे 250 पेटी आंबो लास्ट वर्षी त्यांनी काढला रे, तर त्याच्यामुळे उत्पन्न बघू शकतास। तर आता ह्या साईडने तुमका लुक दाखवतोय, झाडं किती आहेत, ती मोठी आहेत, त्याच्यामुळे जो इंटरेस्टेड बायर असा त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा,
त्याच्या खाली मी माझा नंबर देतलाय, ते कॉल करून तुम्ही विचारा आणि या जागेबद्दल तुमका कमीत कमी मध्ये एक चांगली बाग आम्ही देऊचो प्रयत्न नक्कीच करतलो. ह्याच्यानंतर तुम्ही ड्रोन शॉट बघून घ्यावा, ड्रोन शॉट मधनं तुमका अजून क्लिअर होईल की बाग कशी आहे, काय आहे, खय आधी. तर चला चांगली बाग आहे. आणि एक विषय, ह्याच्या आधी आपण एक व्हिडिओ केलेली एक एकरची, तर ती बाग सुद्धा एका मराठी माणसाक दिली आम्ही. म्हणजे तुमच्या मनात पण प्रश्न नको, बऱ्याच जणांका प्रश्न होते, बऱ्याच जणांचे कमेंट पण लिहिलेले की जमिनी कोणाला पण देऊ नका, आम्ही जमिनी नॉन मराठी माणसाला देतच नाही. तर एक एकरची जमीन आहे, ते आपले तळे ह्याच्यातले जी तळे बाजार मधली जमीन होती एक एकर, ज्यांनी बघितली नसेल त्यांनी बघू शकता ती बाग कशी होती. ती टेबल प्लॉट होता आणि अगदी रस्त्यापासून एक साधारण 800-900 मीटरवरती बाग होती. तर ती सुद्धा बाग आपण एका मराठी माणसाला दिली आहे, सगळी त्याचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून आम्हीच त्यांना दिले आणि त्यांना काही करावं लागलं नाही, फक्त आले, सही केली आणि त्यांनी त्याचा चार्ज त्यांनी स्वतः स्वीकारलेला आहे. आणि ते पण एवढी फॅमिली खुश आहे ना ती बाग घेऊन, त्यांना पण खूप आवडली कारण त्याच्यामध्ये सगळं फार्म हाऊस वगैरे सगळं होतं. ही जी बाग आहे तर ती 51 गुंठ्याची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर लवकरात लवकर ही घ्या आणि ती बाग पण आपली एक छान अशा किमतीला गेली आहे, म्हणजे मार्केट भावापेक्षा आम्ही कमीमध्ये ती दिलेली आहे. त्याच्यामुळे जर कोणाला अजून आता ही बाग कोणाला इंटरेस्टेड असाल आणि त्याला आंब्यामध्ये इंटरेस्ट असेल, उत्पन्न घ्यायचं असेल, इन्कम पण खूप चांगलं आहे या बागेचं, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. कॉल लागला नाही किंवा कॉल रिसीव झाला नाही, उचलला गेला नाही, तर तुम्ही त्याच नंबरवर व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तर तुम्हाला व्हॉट्सअपचा आणि कॉलिंगचा असे मी दोन नंबर तिथे देणार आहे. तर चला हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी ह्याच्या पुढचा एक तुम्हाला ड्रोन शूट दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला वरून दाखवतो की बाग केवढी आहे, कशी आहे ती. तर चला डायरेक्ट सुरुवात करूया ड्रोन शॉटला. आता मित्रांनो, तुमका जी ड्रोनमध्ये जी समोर बाग दिसता ना, तर हीच ती बाग आहे. कारण ह्याच्यामध्ये कसं बाजूक पण आजूबाजूक झाडं असल्यामुळे तर तुमका ती बॉर्डर दिसणार नाही, तरी पण मी तुमका एक तो फोटो काय आपली बॉर्डर असते तो फोटोमध्ये ती मार्किंग करून मी तुमका ह्या व्हिडिओमध्ये टाकतो आहे. तर ती तुम्ही बघून घ्यावा, याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी टाकतो आहे तो फोटो. आणि व्यवस्थित जेवढा अंतर व्हाया दोन कलमांच्यामध्ये तेवढा अंतर तर ठेवलेला, ज्याच्यामुळे कसा आंब्यांची जी वाढ हा ती पण व्यवस्थित होता. माझ्या सगळ्या बाजून काळजी घेतलेली आहे, त्याच्यामुळे ह्याचा उत्पन्न मी पुन्हा पुन्हा सांगते या व्हिडिओत आहे, कारण आम्ही तर बघितलेला ह्याचा उत्पन्न खरंच खूप चांगला. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. आणि मध्ये मध्ये हे तुमका जे व्हाईट व्हाईट हे दिसतात ना, ते सागाचे जो मोहर आहे ना सागाचो, तो इलेलो असा. ही पूर्ण बाग इथे वरती पण आहे, कारण तुम्हाला देवगड हापूसची कलम मिळणार आहेत 45-10-12 झाडं मिळणार तुम्हाला सागाची, ज्याची तुम्हाला मी साईज दाखवली मगाशीच. आणि सगळी कलम मोठी असल्यामुळे तुम्हाला मी सांगायची गरज नाही की आंबे यांना किती धरत असतील ते. तर बघू शकता, फक्त ह्याचा विषय डोक्यांना काढून टाका. हे जे असतं हे आपण जेव्हा बाग करायला घेतो तेव्हा ती माणसं लावून आपण ही सगळी बेनावळ करून घेतो. तर हे साग आहे बघा, एक तुम्हाला ड्रोन शूट मध्ये दाखवतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल की कसं कसं आणि केवढी आहे ती. तर लवकरात लवकर हे करा, तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या जमिनीबद्दल आमच्याकडनं माहिती मिळवा. समोर दिसतो तो फणस असा, आणि ही अशी बघा, ही पूर्ण खाली आणि ही अशी पूर्ण, ही बघा बरोबर 45 कलंबा तुमच्यासाठी आम्ही मोजला ओपन, म्हणजे तुमच्या मनात मध्ये डाऊट नको. तर 45 कलंबा, 11 साग आणि ह्यो 1 फणस, अशी सुंदर अशी बाग असा. आणि चारी बाजूने ह्या अशा दगडी कंपाऊंड केलेला असा, कारण गावाकडे अशीच कंपाऊंड असतात तुमका माहिती असताना. आणि मधी एक बेळा, ही पूर्ण अशी जी आहे ना, ही पूर्ण वरती तगत रस्तो गेलेलो आहे, रस्तो प्रॉपर बांधून घेतलेलो आहे. रस्तो हे 26 नंबर का लागलेले आहेत आणि ही मधनं व्हाळी आहे. फक्त उद्या पुढे मागे काय असं, आपण पावसात फक्त विषय आहे, पाऊस जेव्हा जास्त असतं तेव्हाच, तेवढा अति पाणी नसतं, तुम्ही चलत येऊ शकतास. आणि ही आपली सुंदर अशी बाग, तर चला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ही बाग तुमची होतली.